नमस्कार. तुमचं कोळीवाड्याच्या आणखी एका भागात स्वागत आहे. तर आज मी आलोय माझ्या हिमांगी आत्याच्या घरी. ती आज तुमच्यासाठी काहीतरी बनवणार आहे. तर आधी तिला भेटूयात, तिच्याबरोबर थोड्या गप्पा मारूयात, मग तिच्याकडून जाणून येऊन घेऊयात ती आपल्यासाठी आज काय बनवणार आहे. तर चला तिला भेटूयात. आत्या, तुझं कोळीवाड्याच्या भागात स्वागत आहे. नमस्कार. तर तू मच्छी विकते, तू लहानपणीपासून मच्छी विकते? वयाच्या किती वर्षापासून तू मच्छी विकत आली? तरी 12 ते 15 वर्षापासून मी मच्छी विकायला जाते. आता जवळजवळ 30-35 वर्ष तू मच्छी विकते. 30-35 तू आज आमच्यासाठी काय बनवणार? मी तुमच्यासाठी आज पापलेटच आंबड दाखवणार आहे. तू मच्छी विकते, पापलेटची प्राइसिंग कशी ठरवली जाते? मोठी पापलेट असतात, एक सुपर असते मोठी, सुपर नंतर 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 नंबर 5 नंबर अशी साईज प्रमाणे पापलेट असतात. ओके. तू आज कोणते आणले पापलेट? मी तुमच्यासाठी आज 3 नंबरची पापलेट आणलेली आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता 3 नंबरची पापलेट आहे. आणि आपण जास्त वेळ घेत नाही, जास्त आता गप्पा नाही मारत, कारण चुलीजवळ बसलो आणि चुलीवरचं जेवण खूप चविष्ट असतं. तर मला तेवढा धीर नाही आहे, आपण पटापट रेसिपीकडे जाऊयात, रेसिपी बघूयात, मग गप्पा मारूया. आता मी तुम्हाला पापलेट कशी सर्व करायची ते दाखवणार आहे. आपण आता हे पापलेट साफ करून घेणार आहे. पहिले आपण ह्याला खवलं असतात ती काढून घेऊया आणि बाजूचे पंख कापून घेऊया. आता आपल्याला सरग्याचा आंबट करायचा आहे. त्याच्यासाठी ह्या मी उभा चिरून घेते. याच्या पोटातली जी घाण आहे ती आपण साफ करून घेऊया आणि याचे छोटे छोटे पीस करून घेऊया. हे आता कापून झालेलं आहे. आता आपण हे स्वच्छ धुवून घ्यायचे. जर तुम्हाला फ्राय करायचं असेल तर आपला मागचा व्हिडिओ तुम्ही बघा, त्याच्यामध्ये फ्राय कसे करायचे तुकडे ते दाखवलेले आहे, ते तुम्ही बघू शकता. आपल्याला पापलेटचा आंबड बनवायचं आहे. त्याच्यासाठी जे लागणारं साहित्य ते तुम्हाला दाखवते मी. तेल लागणार आहे, चिंचेचा कोल बनवून घेणार आहे, त्याच्यामध्ये पाणी टाकून कोल तयार करून घ्यायचं आहे. लसूण घ्यायचं आहे, आलं, मिरची घ्यायची, कोथिंबीर, आपला कोळी मसाला, हळद थोडीशी आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे. आता आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे. खलबत्त्यामध्ये वाटण तयार करून घ्यायचं आहे. त्यासाठी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि आलं घेतलेलं आहे थोडंसं, 2 मिरच्या घेतलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आणि भरपूर सारी कोथिंबीर घेतलेली आहे. आता आपलं हे खलबत्त्यावर चांगलं वाटून झालेलं आहे. आता आपण एका वाटीत काढून घेऊया. आता आपलं वाटण तयार झालेलं आहे. हे आता आपण टोपट टाकून घेऊया. त्याच्यानंतर तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला. तेल जरा जास्त प्रमाणात टाकायचं आहे, 5 ते 6 चमचे. एक चमचा हळद टाकून या. हा आपला आता कोळी मसाला आहे, तो टाकून घेऊया आपण. 3 ते 4 चमचे टाकून घेऊया. चवीप्रमाणे मीठ घेऊया. आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया. आता आपले हे धुतलेले पापलेटचे पीस आहेत, हे आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया. आणि व्यवस्थित सगळा ह्याला मसाला लावून घेऊया. आता
आता हे आपलं पूर्ण कालवून झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकूया. हे आता आपण चुलीवर ठेवूया. आता आपल्याला चिंचेचा कोळ तयार करून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये थोडासा पाणी घालून चिंचेचा कोळ तयार करून घेऊ. आता आपण हा चिंचेचा कोळ ह्या आमटामध्ये टाकूया. आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि एक 5 मिनटं ह्याला उकळी येऊ दे. आता आपण उघडून बघूया. छानपैकी तयार झालेलं आहे ते. एकदा परत आपण मिक्स करूया. आता वरून थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि आपला आंबट तयार आहे. आपलं चुलीवर बनवलेलं पापलेटचं आंबट आणि त्याच्याबरोबर भात तर पाहिजे म्हणजे आमचं धान हे तयार झालंय. आता सगळ्यात पहिले तर तुझं खूप धन्यवाद, तू इथे आलीस, आमच्या कोळीवाड्याच्या भागात आलीस आणि आमच्या प्रेक्षकांसाठी तुम्ही बनवलं, त्यासाठी तुझे खूप 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 धन्यवाद. आमच्या कोळी पद्धतीचं सरग्याचं आंबट बनवलेलं आहे मी. तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा, तुम्हाला हे नक्की आवडेल. आणि आवडल्यास आमच्या व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा. तुम्हाला जर आमचे कोळीवाड्याचे भाग असे आवडत असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर या व्हिडिओज तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा. आणि जर तुम्हाला स्पेशल कोळी मसाला जो आमचा आहे तो तुम्हाला हवा असेल तर तुम्ही आम्हाला इंस्टाग्रामवर DM करू शकता किंवा मेल करू शकता. तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ID दिला असेल, आम्ही तो तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवू. आमच्या या कोळीवाड्यांच्या भागांना खूप सारा प्रतिसाद दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. आणि जर तुम्ही आमचे आधीचे व्हिडिओ नसतील बघितले तर ते नक्की बघा. धन्यवाद.